अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान नुकतंच राबवण्यात येत असून या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं महत्वपूर्ण आवाहन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष या फळपिकाची निर्यात होत असून मागील वर्षी 2023-24 मध्ये 123 कंटेनर मधून 17,15,159 किलो द्राक्षाची निर्यात विविध देशात करण्यात आली होती. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातून 2,550 प्लॉटची 1,998 हेक्टरची नोंदणी करण्यात आली होती. द्राक्ष फळपीक निर्यात करण्यासाठी सदर शेताची नोंदणी अपेडा पोर्टलवरती करणे बंधनकारक असते. तसेच फक्त नोंदणीधारक शेतकऱ्यांचाच माल निर्यातीसाठी ग्राह्य धरण्यात येतो. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत निर्यातक्षम द्राक्ष पिकाची नोंदणी करण्याची मुदत असून सोलापूर जिल्ह्यातील तमाम द्राक्ष फळ पीक घेणाऱ्या शेतकरी बांधवांना कळवण्यात येते 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत आपल्या द्राक्ष फळ पिकाची निर्यातीसाठी नोंदणी करून घ्यावी. आवश्यक कागदपत्रे, नोंदणी अर्ज मंडळ कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह 7-12 व 8-अ उतारा, चलन रुपये 50 प्रति 1.20 हेक्टरसाठी 1 ऑक्टोबर 2024 ते 31 नोव्हेंबर 2024, चलन रुपये 100 प्रति 1.20 हेक्टरसाठी 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024, आपल्या द्राक्ष पिकाची अपेडा पोर्टलवरील नोंदणी करण्यासाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.